नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये जे 800 मॅथ्सच्या सदराखाली आपण व्हिडिओ चालू केलेले आहे त्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन या धड्यामध्ये सम ऑफ क्यूब अँड डिफरन्स ऑफ क्यूब याचं आपण सूत्र पाहिलं आणि सूत्र पाहिल्यानंतर त्यावर आधारित गणित पाहिलं. आजच्या या व्हिडिओमध्ये सम ऑफ क्यूब अँड डिफरन्स ऑफ क्यूब याच्यामध्ये त्यांची ॲडिशन अथवा त्यांचं सबस्ट्रॅक्शन जर आलं तर अशी मिक्सिंग गणितं कशी सॉल्व्ह करायची याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे सम ऑफ क्यूब असेल म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब असेल तर त्याचं सूत्र आपणास मिळते एका कंसात ए प्लस बी तर दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर डिफरन्स ऑफ क्यूब जर आपणास पाहायचं झालं तर त्याचं सूत्र आहे ए क्यूब मायनस बी क्यूब हा डिफरन्स आहे तो त्याचं सूत्र आहे ए मायनस बी दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. शॉर्ट मध्ये जर लक्षात ठेवायचं झालं तर जर ए प्लस बी आहे इथं ए प्लस बी येतो इथं ए घन वजा बी घन आहे इथं ए मायनस बी पहिल्या कंसात अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथं जर प्लस असेल तर इथं मायनस लक्षात ठेवायचं इथं मायनस असेल तर इथं प्लस लक्षात ठेवायचं. या दोन्ही सूत्रांचं कॉम्बिनेशन असलेलं जर उदाहरण आलं तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित सोडवणं नीट लक्ष देऊन सोडवणं गरजेचं आहे. कारण की जर नीट लक्ष नाही दिलं तर आपल्या चिन्हांची कुठंतरी चूक होते व जर चिन्हांची चूक झाली तर सर्व गणित आपलं चुकीचं होऊ शकतं. म्हणून नीट लक्षात घ्या, चिन्ह ही व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि एक लक्षात ठेवायचं जर मध्ये अधिक चिन्ह असेल तर पुढच्या कंसात ती चिन्ह बदलत नाही आणि जर मध्ये वजा चिन्ह असेल तर पुढच्या कंसांमधली चिन्ह बदलली जातात. यावर आधारित आपण गणित पाहूया. 2x + 3y एका कंसात त्याचा घन वजा 2x - 3y कंसाचा घन. जर हे गणित जर आपण पाहिलं तर इथं आपणास लक्षात येतं की हे पद ए आहे हे पद बी आहे आणि त्यांचा घन आहे. म्हटल्यानंतर इथं वजा चिन्ह आहे म्हटल्यानंतर आपण प्रथमतः ते सूत्र आपण परत लिहिणार ए घन वजा बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए मायनस बी दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर इथं मायनस आहे इथे प्लस असणार आहे ए बी प्लस बी स्क्वेअर. जर समीकरणाची तुलना दिलेल्या उदाहरणाशी केली तर आपल्याला इथं ए मिळणार आहे 2x + 3y चा वर्ग आहे म्हटल्यानंतर ए मिळालेला आहे 2x + 3y आणि आपल्यास बी मिळालेला आहे 2x - 3y. आपल्या मगाशी शिकवल्याप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये शिकवल्याप्रमाणे हे झालं तर आपण सर्व उदाहरण परत लिहितो. 2x + 3y कंसाचा घन वजा 2x - 3y कंसाचा घन. ए घन वजा बी घनाच्या सूत्रामध्ये आधी ए वजा बी येतो इथे आपण चौकटी कंसात लिहिणार कारण की आपण कंसामध्ये लिहिलेलं असणार आहे ए आहे 2x + 3y वजा चिन्ह आहे वजा 2x - 3y चौकटी कंस पूर्ण. तर दुसऱ्या चौकटी कंसात ए वर्ग 2x - 3y चा वर्ग आहे 2x - 3y कंसाचा वर्ग
अधिक दोने अधिक तीन बार गुणिले दोने वजा तीन बार आणि शेवटीला बीचा वर्ग मिळणार आहे आपला दोने वजा तीन बार विद्यार्थी मित्रांनो येथे जर आपण गणित पाहिलं तर येथे बऱ्याच कृती आहेत इथे दोनेच अधिक तीन वाय कंसाचा वर्ग आहे इथे दोनेच वजा तीन वाय कंसाचा वर्ग आहे जर हे गणित आपणास पहावायचे झाले तर इथे आपणास अजून दोन सूत्र इथे वापरावी लागणार आहे ती वापरताना आपणास काळजी घ्यावायची आहे मागील जी गेल्या वर्षी आपल्याला सूत्र आलेली आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग त्याचा आपण सूत्र करतोय ए वर्ग अधिक दोने बी अधिक बी वर्ग तर ए वजा बी कंसाचा वर्ग याचा आपणास गेल्या वर्षी पाहिलेलं आहे ए वर्ग वजा दोने बी अधिक बी वर्ग ही जी दोन सूत्र आहे ती येथे आपणास वापरावी लागणार आहे त्याच पद्धतीने इथे वजा चिन्ह आहे त्या वजा चिन्हामुळं हे पुढचं चिन्ह आपलं बदलणार आहे ही सूत्र येथे वापरावी लागणार आहे ह्या चिन्हामुळं इथलं चिन्ह बदलणार आहे त्यानंतर ह्या दोन कंसांचा गुणाकार करावा लागणार आहे ज्यावेळेस आपण गुणाकार करणार त्यावेळेस ज्या लाईक टर्म्स आहेत त्यांचा त्यांचा आपण गुणाकार आपण करणार आहोत म्हणजे ते दोन एक्स गुणिले दोन एक्स करणार आहोत तीन वाय गुणिले तीन वाय करणार आहोत बरोबर तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपणास गुणाकार करणार सलग पदांचा गुणाकार न करता हा कंस आपणास फोडून याच्याशी गुणाकार आपणास करावा लागणार आहे तर आपण हे गणित आपण पुढे सोडवणार आहोत दोन एक्स अधिक तीन वाय कंस सलग घेऊन घेणार दोन एक्स अधिक तीन वाय वजा हा दोन एक्स येईल आणि ह्या वजा चिन्हामुळे हे चिन्ह बदलत अधिक तीन वाय हे एका कंसात होणार आहे म्हटल्यानंतर इथं दोन एक्स अधिक दोन एक्स जाणार इथे तीन वाय आणि तीन वाय फक्त राहणार आहे दुसऱ्या कंसामध्ये चौकटी कंसामध्ये आधी आपण दोन एक्स अधिक तीन वाय कंसाचा वर्ग करणार आहोत इथं दोन एक्स ए अधिक बी कंसाचा वर्ग हे जर आपण सूत्र वापरलं तर इथे दोन एक्सचा वर्ग येणार चार दोनचा वर्ग चार व एक्सचा वर्ग एक्स वर्ग अधिक दोन ए बी म्हटल्यानंतर काय दोन अधिक दोन ए काय इथे दोन एक्स गुणिले तीन वाय अधिक बी वर्ग इथे काय आहे तीन वाय म्हटल्यानंतर तीनचा वर्ग नऊ व वायचा वर्ग वाय एका कंसात आलं अधिक येथे या दोन्ही पदांचा गुणाकार आपणास करावायचा आहे तो गुणाकार दोन एक्स अधिक तीन वाय व दोन एक्स वजा तीन वाय यांचा गुणाकार आपणास करावायचा आहे हे करताना आपण काय करतो गेल्या वर्षी आपलं झालेलं आहे की ह्या पद हे पद फोडतो ह्यानी गुणतो परत दुसरं पद फोडतो त्यानी गुणतो सेम तशा पद्धती करणार आहोत इथे आपण दोन एक्स लिहिणार कंसामध्ये लिहिणार दुसरं पद दोन एक्स वजा तीन वाय परत जे पुढचं पद आहे अधिक तीन वाय आणि पुढचा जो कंस आहे तो परत लिहिणार दोन एक्स वजा तीन वाय त्यानंतर आपण जो शेवटचा कंस होता तो अधिक लिहिणार तिथे आपण ए वजा बी कंसाचा वर्ग हे सूत्र आपण पाहणार आहोत हे सूत्र पाहताना इथे ए आहे दोन एक्स व बी आहे तीन वाय आधी ए चा वर्ग दोन एक्स चा वर्ग म्हणजे चार एक्स वर्ग वजा दोन गुणिले दोन एक्स
गुणिले तीन वर्ग अधिक बी वर्ग, बी वर्ग है तीन चा वर्ग नौ वो वाई चा वर्ग वाई वर्ग अशा प्रकार हा गोल कंस व चौकटी कंस अपन पूर्ण के आहे। आता अपन गणित पुढच्या बाजूला आपण सोडवणार आहोत। हे करताना नीट लक्षात घ्यायचं, एक 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 कंस आपला सोडवावा लागणार आहे। तर आधी आपण दोन एक्स व दोन एक्स गेलेले इथे तीन आणि अधिक तीन, तीन आणि तीन जे आपलं गणित होतं ते परत लिहूया आपण। दोन एक्स अधिक तीन वाय चा घन वजा दोन एक्स वजा तीन वाय चा घन, ही आपली सूत्र वापरून झालेली आहे, की आपण तुमच्या माहितीसाठी मी लिहिलेली होती ती मी खोडतोय। हे गणित स्टेप बाय स्टेप अशाच प्रकारे सोडवायचं, थोडस लेंथी होतंय मोठं होतंय हे मला मान्य आहे, थोडस खालचा मला वरचाही बोर्ड यूज करावा लागतोय, पण ह्या गोष्टी समजण्यासाठी मी तुम्हाला विस्तृत अशी मांडणी दिलेली। तुम्ही जर तुम्हाला येत असेल तुम्ही डायरेक्ट इथे उत्तर लिहिली तरी चालतील। चला तर आपण इथे अधिक तीन वाय व अधिक तीन वाय असे इथे झालेले आहेत, राहिलेले आहेत सहावा। त्याच्या पुढची स्टेप मी इथे दाखवत आहे, अधिक सहावा हे एक ह्या कंसामध्ये राहिलेले आहे, तर दुसऱ्या कंसामध्ये चार एक्स वर्ग, चार एक्स वर्ग अधिक बेगुणे चार सात्विक बारा, बारा एक्स वर्ग अधिक नऊ वाय वर्ग अधिक ह्या दोन एक्सनी ह्या संपूर्ण ज्यावेळेस टर्म्सला आपण गुणतो त्यावेळेस उत्तर येतात बे दोने चार एक्स आणि एक्स चार एक्स वर्ग बे त्रिक सहा एक्स गुणिले बार एक्स वाय आणि इथले चिन्ह आहे मायनस। त्याच्या पुढे ह्या तीन वायनी ह्या दोन्हीला आपण गुणणार तीन दुणे सहा, अधिक चिन्ह म्हणल्यानंतर अधिक चिन्ह दिलं तीन दुणे सहा आणि वाय गुणिले एक्स एक्स वाय। त्यानंतर तीन त्रिक नऊ वाय गुणिले वाय वाय वर्ग आणि अधिक वजा वजा। त्याच्या पुढील भाग इथे आहे अधिक चार एक्स वर्ग वजा बे दुणे चार चार त्रिक बारा बारा एक्स गुणिले वाय एक्स वाय व शेवटचा अधिक नऊ वाय वर्ग। तर अशा पद्धतीने ही रचना आपल्या समोर आलेली आहे। आता फक्त ज्या लाईट टर्म्स आहेत ती पद शेजारी घ्यायची, त्यांची चिन्ह पाहायची, त्यांच्यामध्ये समान चिन्ह असेल तर बेरीज करायची, उत्तराला मोठ्या संख्येने चिन्ह देणार, भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देणार। हा सहावा इथे असाच राहणार आहे। दुसऱ्या कंसामध्ये आपण लिहिणार जी एक्स वर्ग आहे, एक्स वर्गाची चिन्हांच्याकडे आपण साधी लाईन मारूया। इथे एक्स वर्ग आहे परत इथे एक्स वर्ग आहे, इथे पुढे गेल्यानंतर परत आपण इथे एक्स वर्ग मिळालेले आहे, म्हणजे तीन ठिकाणी एक्स वर्ग ती चिन्ह सरळायची। चार एक्स वर्ग अधिक चार एक्स वर्ग अधिक चार एक्स वर्ग। त्यानंतर इथं एक्स वाय, एक्स वाय ला आपण इथे गोल करूया, बारा एक्स वाय पर पुढे जाऊन इथे आहे वजा सहा एक्स वाय, इथे पुढे जाऊन अधिक सहा एक्स वाय, इथे पुढे जाऊन वजा बारा एक्स वाय। ही सर्व चिन्ह आपण तशीच लिहूया, अधिक बारा एक्स वाय चिन्हासह अधिक किंवा वजा, नंतर आहे वजा सहा एक्स वाय, नंतर आहे अधिक सहा एक्स वाय,
आणि शेवटीला आहे वजा 12x. नंतर जी राहिलेली y ची आहे त्याच्या खाली आपण वेगळ्या पद्धतीची खूण करूया, जेणेकरून आपण ती पटकन लक्षात येतील व लगेच आपण स्थिती करतील. इथे आहे अधिक 9y वर्ग, इथे आहे वजा 9y वर्ग आणि परत आहे अधिक 9y वर्ग. कंस पूर्ण. आता पुढच्या हा 6y जसूनच्या तसा सलग खाली आलेला आहे. इथे 4x 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 म्हणून तिन्हींचे चिन्ह प्लस प्लस आहे. म्हटलं तर समान चिन्हांच्या आपण बेस करतो. 4 8 8 12x² हे आलेलं आहे. पुढे जाऊ, ह्यांना आपण गोल केला होता, इथे आपण गोल करणार आहोत. सॉरी, हे वजा 12x² सुद्धा आपणास इथे घेतलं पाहिजे. ह्याच्याकडे जर पाहिलं तर अधिक 12x² इथे वजा 12x² चिन्ह भिन्न आहे. 12 ला 12 गेले हे कट झालं. इथे वजा 6y इथे अधिक 6y चिन्ह बदललेले. अधिक 6y x y व वजा 6x y ह्याला गेलेले. म्हटल्यानंतर इथे त्यांचं उत्तर आलं 0. हा अधिक 0 लिहिला नाही तरी चालणार आहे, आपणही लिहिणार नाही आहोत. शेवटला ह्याला आपण अशा पद्धतीची खूण केली होती. खालच्या होईल आपण अशा पद्धतीची खूण करणार. इथं अधिक 9y इथं वजा 9y भिन्न चिन्ह आहे. 9 मधून 9 गेला तिथे राहायचे 0, पण फक्त सेपरेट अधिक 9y हे इथं चिन्ह राहणार आहे. म्हटल्यानंतर जे आपणास गणित दिलं होतं 2x + 3y कंसाचा घन वजा 2x + 3y कंसाचा घन, जर अशा पद्धतीचं गणित आलं तर अशा पद्धतीने इथे आपणास संख्यांचा घन ची बेरीज किंवा वजाबाकी ही सूत्र वापरायला लागली व संख्यांच्या घना वर्गांची बेरीज आणि वजाबाकी ही सूत्र वापरायला लागली. म्हणून जी संख्यांचा वर्ग आणि घनांची सूत्र आहेत ती आपली तोंडपाठच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ही सूत्र फक्त ह्याच वर्षी उपयोगी नाही पडणार. ही बीजगणित तुम्हाला ज्या इयत्तांपर्यंत आहे किंवा स्पर्धा परीक्षांना आहे त्यासाठी ही जी 4 सूत्र आहेत ही या बीजगणिताचा जणू काही आत्माहिती आपणास पाठच करावी लागतील. म्हटल्यानंतर या गणिताचं उत्तर आलेलं आहे जे आहे 6y + 12x² + 9y². विद्यार्थी मित्रांनो, या गणितावर आधारित उदाहरण संग्रह 6.3 मधील क्वेश्चन नंबर 2 आहे. ती तुम्ही सोडवायची आणि जर काही अडचण आली तर ती मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची आहे. अशाच प्रकारचे इयत्ता 8वीतील मॅथ्स विषयाचे व्हिडिओ तुम्हाला पाहावायचे असतील तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनला क्लिक करा. या व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, परंतु कॉमेंट करायला विसरू नका. जेणेकरून जर तुम्ही कॉमेंट केला तर मलाही स्फूर्ती येते की अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचे. ह्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल अतिशय मनापासून तुमचे धन्यवाद. थँक्यू.